निर्बंधांमुळे राज्यात बंद असलेली मंदिरे उघडण्यासाठी मनसे आता आक्रमक झाली असून मनसे कार्यकर्त्यांनी टिटवाळा येथील गणपती मंदिरात ठाकरे सरकार हाय हाय अशी घोषणा देत घंटानाद करत मंदिराच्या दरवाजावर आरती करून निषेध दर्शवून आंदोलन करण्यात आले. यावेळी कल्याण शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई, उपशहराध्यक्ष दिनेश भोईर, महिला अध्यक्ष शीतल विखणकर, रस्ते आस्थापना जिल्हा अध्यक्ष रुपेश भोईर, ज्ञानेश्वर भोईर, अगमारेंसह इतर महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. 10 दिवसात मंदिरे उघडली नाही तर प्रत्येक नेत्यांना घंटा घरपोच देण्याचा इशारा दिला. ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज. आज घंटानाद करने का एक ही मकसद था कि आज ठाकरे उद्धव सरकार के आज पूरे महाराष्ट्र में सिर्फ उनको मंदिरों में कोरोना दिख रहा है, लेकिन लोकल ट्रेन में बोलिए या फिर अपने वो जो बड़े बड़े सभा ले रहे हैं या जन यात्रा चले उनको किधर भी कोरोना दिख नहीं रहा है. तो वो उनके आँख और कान खोलने के लिए जिनका घंटानाद चालू हम लोगों ने आंदोलन लिया था, उसी तरह अगर उन्होंने अगले 8 या 10 दिन में मंदिरों के दरवाजे नहीं खोले तो हर एक महाराष्ट्र हर एक सैनिक उनको घंटा ही भेंट करेगा जिससे उनके आँख और कान खुल जाए और जल्द से जल्द उन्होंने मंदिर खुल जाए. देखिए इनको पैसे के उत्पत्ति आती है वहाँ से, उनके सब चालू है, सिर्फ मंदिर से कुछ मिलता नहीं, इसलिए उन्होंने ये बंद करके रखा इसमें से. आमची ठाकरे सरकारला एवढीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर सर्व महाराष्ट्रातली मंदिरं आहेत ती लवकरात लवकर चालू करायला पाहिजे, आणि जेणेकरून जे हातावर काम करणारे लोक आहेत, जे दुर्वा विकून पण काही काही जण आहेत की आपल्या हातावर पोट हे पालतात, घर चालवत आहेत, इतर ती दुकानाची फुल हार पेढे यांची सगळी दुकानं चालतात, ही सर्वत्र बंद आहे. तर ही सर्व लवकरात लवकर चालू होऊन लवकर गणपती चरणी एवढीच प्रार्थना करतो की हे लवकरात लवकर चालू झालं पाहिजे. ठाकरे सरकारला एवढीच विनंती करतो की त्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन सर्व नागरिकांना सर्व या सगळ्या गोष्टीचा न्याय द्यायला पाहिजे, हीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.